रायगड तालुका खालापूर या परिसरामध्ये सोंडाई देवी म्हणून अशी लोक ऐकून होती, पण त्यावेळीस लोकांना माहिती नव्हती की गडावरती देवी आहे। तर 2002 पासून ज्यावेळीस ह्या देवीला जिथून आम्ही उत्सवाची स्थापना केली 2002 मध्ये, तर त्यावेळीस इथं चढण्याची म्हणजे डोंगरावर धरून असे वरती जायचे आणि खाली उतरायचे असे तर परतून असे रिटर्न मागे जायचे, अशी परिस्थिती असल्यामुळे लोक तिथं घाबरायची। मग त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी विचार केला, एका इंजिनियरला आणला, त्याला आम्ही बोललो की बाबा इथं असं असं अवघड काम आहे, तिथे काय आपल्याला चढण्याचं साधन होईल का। इंजिनियर बोलायला लागले की बाबा रे इथे काम भरपूर अवघड आहे, तिथे काय हे काम जमणार नाही। तर मग आम्ही ग्रामस्थान सगळे जमून इथे आलो, एक विचार केला, म्हणजे आम्ही आमच्यात कोण इंजिनियर नाही काय नाही, कारण इथली माहिती फक्त आम्हालाच, इथून कशा परिस्थितीमध्ये माणूस सुरक्षित राहील आणि काय त्याला वाटेल चढण्याचा असा प्रश्न आम्ही केला। आणि त्यावेळेस आम्हाला एक माणूस मिळाला प्रभाकर मोरे, हे पण इथले म्हणजे बोरगाव पंचायतीचेच आहेत। त्यांना आम्ही एक विनंती केली की आम्हाला असं असं काम करायचंय, तर आम्हाला थोडाफार तुम्ही खर्च करायचा। ते बोलले काय करणार नक्की, तर बोलले एक शिडी बनवायचे। पहिल्या वर्षी आम्ही लाकडाची शिडी बनवली, त्या शिडीने आम्ही प्रवेश केला वरती याचा, लाईटीचं काय साधन नाही म्हणून एक जनरेटर आणला वरती। देवीला कळी लावली की आम्ही आजपासून ह्या डोंगराला अशी करणार आहे की त्यात सगळ्यांचं समाधान होईल, सगळ्यांची चांगला सोयीस्कार होईल, या पद्धतीने आम्ही तिथं काम करणार आहोत। तर ते ठीक आहे, देवीला कळी लावली तर त्याला काही हरकत नाही। फक्त मंदिर बनवायचं असेल तर मंदिराचा इतिहास असा आहे का, जर मंदिर बनवलं तर एका झाडाचाच पाहिजे, त्याला खिळा पण लावायला नाही पाहिजे। तर तो मंदिर असा आहे, कोंबड्याच्या आतमध्येच तो तयार व्हायला पाहिजे, त्या मंदिराचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यामुळे हा देवीला छपरा केला नाही। मांडव आम्ही बांधतो पण तो तात्पुरता असतो, तर ह्या कामासाठी अशी बारीक बारीक कामं असतात, त्याच्यासाठी आम्ही एक आमच्याकडे देणगी पावती म्हणून आहे अशीच आपल्या इथली स्थानिक लोकांची। ते आमच्या परिसरातली सगळी लोक कोणी 5 कोणी 50 जे काय भेटेल ते आता साफसफाई करतो, इथे फाटी वगैरे चढवतो, जेवणाचा जे काय खर्च असतो हे ग्रामस्थच करतं, कोण असं देणगी देणारा माणूस कोणी नाही। तर ह्यासाठी आम्ही एवढीच विनंती करतो का, आता आमचं पुढचं काम आहे, त्यासाठी जर कोण असा देणगी देणारा माणूस असेल तर त्यांचं असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही परिस्थिती येऊन बघावी की खरंच तिथं ह्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर तिथं त्या माणसाने जर आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्याला नक्कीच आम्ही मदत करू त्या गोष्टीला। त्यांनी फार फार तर फक्त त्यांनी साहित्यांचा खर्च करायला पाहिजे। आणि अजून आमच्या इथे बघा 100, 200, 1000 आता हजारो पब्लिक येते इथं, त्या दिवशी असं काही वाटत नाही की बाबा एवढीशी जागा आहे त्यात एवढी पब्लिक राहील का, असे कोणाला वाटत असेल तर आमची कार्तिक महिन्यात जत्रा असते, सगळ्या भाविकांना माहिती आहे कुठल्या वारी जत्रा असते, त्यावेळी प्रत्यक्ष येऊन लोक इथं बघतात, आनंद घेतात चांगलं। खाली इथं 1000 लिटर पेप्सी थंडा फ्री असतो, इथं जेवणाचा वेगळं कार्यक्रम असतो, तर देवाचा आपला प्रसाद म्हणून सगळ्यांना भेटतो, त्यामुळं लोक भाविक असं करतात की त्या दिवशीची वाट बघतात। आता आम्हालाच निघत इथं असं झालं की ही पब्लिक येण्याच्या आधी आपली साफसफाई सगळी रेडी असावी, कारण आता पावसाचं वातावरण असं आहे की यावेळीच फार म्हणजे पावसाचं काय सांगता येत नाही, पण जत्रेला असं आहे की भले जत्रा होऊ नये पण आमची साफसफाई ही वर्षून वर्ष चालूच असते। तर आमचा थोडा आता काम खाली आहे, एक शिडी लावायचे, आता 1, 2, 3, 4 शिडी लावायचे, तिथं मध्यंतरी बघा काम थोडं राहिले, तिथे 1 20 फुटाची शिडी राहिली, काम तिथं ऑलरेडी तयार आहे, पण आता काय झालं की सगळी लोक लावणी वगैरे भात केले त्याच्या मागं आहेत, तर त्यामुळे ती शिडी काय यावर्षी फिट करू शकत नाही। तर आम्हाला ह्या सोंडाईच्या परिसराला ब्लॉक लावायचे पुढच्या वर्षी, कारण ही अशी घाण वगैरे जमते, अशी बाहेरची लोक येतात, तर त्याच्यासारखी कोण मदत करणार असेल तर भले त्याने इथं आणून टाकला तर ती चढवायची पावर आमच्यात आहे, कारण ते काम आम्ही केलेले आहेत आणि आम्ही जेवढी आजपर्यंत एवढी कामं केली एक रुपया कोणाकडे ना घेता, फक्त त्यांनी साहित्य देतात, वेल्डिंग पासून खोदाई काम ड्रिल मारणं सगळे आमचीच लोक करतात स्थानिक लोक, असं काही नाही की बाबा कुठला इंजिनियर येतो काय असं काही नाही। त्यामुळे ही देवी आता थोडी प्रसिद्ध झाली, आता अशी देवी आहे की जागृत देवी आहे ती, जरी कोणाचा नवस असेल काय असेल तर ती पावणारी देवी आहे। एक वीराचा निजा काय नाही, या 5 बहिणी आहेत, एक वीरा झाली, आपली सोंडाई माता झाली, रेणुका झाली, या सगळ्या महालक्ष्मी झाली, या देवी आहेत, एक त्या गडावर एक ह्या गडावर आहेत आणि एक डायरेक्ट लोणावळ्याला गेली कारल्याला, तर असा ह्या देवीचा इतिहास आहे। तर आता लोकांना असा अनुभव आलाय, तिथून
देवीला थोड़ी 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 लोक म्हणजे अशी मानतात हो, देवी अशी जागरूक देवस्थान आहे असं वाटत नाही। इकडे तुम्ही आजूबाजूला परिसरात फिरत तिकडे तुम्हाला थोडं तरी देवाचं काहीतरी वाटेल असं। नुसता देव नाही की असा बाबा आणून याच्यावर ठेवले, फक्त एवढीच इच्छा आहे इथे का मांडवाचं छप बनवायचं काय आहे की हवा इथे एवढी तेज आहे ना का तो मांडव राहत नाही। मांडव आता असा करायचा आहे की रेडीमेड करायचा तो कायमचा ठेवायचा, फक्त त्याला जत्रेच्या दिवशीच फक्त कपडा बांधणार, बाकी ओपन राहणार। तर असं जर कोण असलं तर त्या माणसाला आम्ही एवढीच विनंती करतो की सोंडाई देवीसाठी जर त्यांनी काही देवाला मदत करायचं असेल तर आमचे भरपूर लोक असे आहेत काही, जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी माहिती द्यावी की ह्या दिवसाला जत्रा होते आणि ह्या दिवसालाच तुम्हाला तो आनंद भेटतो देवीचा, अशीच आम्ही तुम्हाला विनंती करतो। की छत्रपती शिवाजी महाराज की।